स्वनेरी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आज आपण एकदम सोप्या रीतीने पुऱ्या कशा करायच्या हे बघणार आहोत. कसं होते, कधीतरी वेळेवर जर कोणी पाहुणे आले घरी की मग आपल्याला खूप घाईने स्वयंपाक करावा लागतो. मग अशा वेळी जर आपण या प्रकारे झटपट पुऱ्या केल्या तर खूप काम झाल्यासारखे होते. म्हणून मी तुम्हाला आज झटपट पुरी कशी करायची ते सांगणार आहे. यासाठी मी हे साधारण 1 पाऊण किलो पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये थोडे तेल आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे. आता हे पीठ असे घट्ट मळून घ्या. पुरी करण्यासाठी पीठ जितके घट्ट मळाल तितक्या पुऱ्या छान होतात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण गोल पुरी करण्यासाठी किती कसरत करावी लागते ते बघू. हे बघा, अशा गोल पुऱ्या बनवल्या की उरलेले पीठ परत परत लाटत बसावे लागते, त्यामुळे आपला खूप वेळ पण जातो आणि कंटाळा पण येतो. मग सोप्या पुऱ्या कशा करायच्या ते बघा. ही अशी गोल चपाती लाटून घ्या आणि चाकूने अशा प्रकारे फक्त मधून कापा. झाल्या पुऱ्या तयार. बघा, साईडने कसलंच पीठ उरत नाही आणि वेळ पण वाचतो. रोज नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही अशी गोल चपाती लाटून घ्या आणि चाकूने अशा प्रकारे फक्त मधून कापा. झाल्या पुऱ्या तयार. बघा, साईडने कसलंच पीठ उरत नाही आणि वेळ पण वाचतो. तुम्ही बघा,
हे मी किती पुऱ्या केलेल्या आहे पण तेल अजिबात खराब झालेलं नाही. ह्या अशा आपल्या मस्त फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत.